संपूर्ण जगात कोरोना महामारीची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरत आहे. रोज लाखो लोकांना कोरोना होत असून हजारो लोक यामध्ये आपले प्राण गमावत आहेत. तरीही नागरिक या रोगाला प्रतिबंध कसा करायचा याबाबत संभ्रमात आहेत. त्यासाठी डॉक्टर नितीन तिकारे, बालरोग तज्ञ विजयपूर यांनी कोरोना महामारीच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांनी कोणकोणत्या प्रकारे काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती देत असून याचा सर्वांनी लाभ घेण्याची गरज आहे. मी आजच्या दिवशी कोविड-19 बद्दल काही आवश्यक गोष्टी सांगू इच्छितो. मेन जी गोष्टी आहे तो सगळ्यांना माहितीच आहे, परंतु ते प्रॉपरली होत नाही. ते तीन मेन गोष्टी ज्यामधला मी लक्षात ठेवा, ते म्हणजे मास्किंग. मास्किंग तर होत आहे परंतु प्रॉपर मास्किंग होत नाही. दुसरं हँडवॉशिंग करत आहे परंतु प्रॉपर हँडवॉशिंग होत नाही. तिसरं सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सामाजिक अंतर मिनिमम 6 फीट रेकमेंडेड आहे, ते पण मिनिमम 6 फीटचं डिस्टन्स ठेवा लागतं आपल्याला. ते पण प्रॉपरली होत नाही. मार्केटमध्ये गेलं तर कुठं गर्दीच ठिकाणी गेलं ते होत नाही. हे तिन्ही गोष्टी प्रॉपरली होत नाही आपल्याला माहित आहे, परंतु प्रॉपरली होत नाही आहे म्हणून जास्ती प्रॉब्लेम होत आहे. पण तरी पण हे तिन्ही गोष्टी व्यवस्थित होत नाहीत. म्हणजे कसं ते मी सांगतो, कसं काय एक्झॅक्टली कसं करायचं. म्हणून आता काही 5-6 स्टेप्स जे आहेत ते आम्ही व्यवस्थित पालन करावं. फर्स्ट म्हणजे वॅक्सिनेशन. ते कोरोनाची जी लस आली आहे, जे कोणी नाही घेतलं आहे त्यांनी फर्स्ट जाऊन ते घ्यावे. तर साईड इफेक्ट काय आहे, ते कसं साईड इफेक्ट होतं, काय होतं, काही विचार न करता फर्स्ट जाऊन घेऊन टाकावे. असं इंजेक्शन घेतलं म्हणून ते कोरोना येत नाही असं काही नाही आहे, परंतु जर करता आलं तर पण ते फार माइल्ड डिसीज होणार आहे. सिव्हिअर कॉम्प्लिकेशन काय जास्त व्हायची शक्यता कमी होऊन टाकत. एक तर वॅक्सिनेशन झालं. दुसरं म्हणजे हँड वॉशिंग. आता आपण जे हात धुतो, एक तर साबण हात धुवा लागतं सोप वॉटरनं, दुसरं म्हणजे सॅनिटायझरनं. आता फक्त असं हात धुवून घेऊन संपून घातलं तसं नसतं. तर काही स्टेप्स आहेत, ते स्टेप्स मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. आणि ते कसे किती वेळ करावं, ते 30 सेकंड हँडवॉश करावं लागतं. ते सॅनिटायझर होऊ दे नाही तर सोप न राहू दे. ते 30 सेकंड पर्यंत हँडवॉश केलं तर ते इफेक्टिव्ह असतं, नाहीतर काही यूज नाही आहे. आता 30 सेकंड कसं करावं, ते 30 सेकंड बसत राहू का, नाही. मनामध्ये तुम्ही काय म्हणा, हॅपी बर्थडे जे गाणं आहे ते आपण प्रत्येक बर्थडेमध्ये म्हणतो, ते 2 वेळा म्हणा. ते 2 वेळा म्हणायचं पर्यंत तुमचं 30 सेकंड चालू असतं. तर कम्प्लीट हँडवॉश 30 सेकंडचं कम्प्लीट होऊन टाकतं. दुसरं गोष्ट म्हणजे मास्किंग. सगळ्यांना माहिती आहे मास्क घालावं, परंतु मास्क तर घालू घेतात परंतु प्रॉपर मास्किंग नाही करत नाही. एक तर ते मास्क गळ्यावर असतं, नाही तर डोळ्यावर असतं, इथं अडकून बसत असतं. तर एक्झॅक्टली कुठं घालून घ्यावं आणि कसं वापरावं ते प्रॉपर मास्क घालून घ्यायचं व्यवस्थितपणे शिकून घ्या. आता जे काही वापरत आहे ते सर्जिकल मास्क वापरताना, आता जे आपण असं मास्क घालून घेतलं मग काय होतं, इकडून सगळं लीक होत असतं. हे लीकमुळं ते व्हायरस आत जाऊन इन्फेक्शन व्हायचं चान्स फास्ट असतं. तर हे टाईपनं मास्क घालून घेतलं तर हे 56% म्हणजे 50-50% एवढंच प्रोटेक्शन देऊ शकतं. परंतु काय करा तुम्ही, हे मास्क जर करता हे दाखवत आहे तुम्हाला, हे असं फोल्ड करून इथे एक गाठ घाला, तसा दुसरा बाजूला पण गाठ घाला, असं झालं. आता इकडे तुम्ही हात पुश करून टाका. असं केल्यानंतर जे तुम्हाला बसतं इकडून बंद झालं, इकडे टाईट बसलं, इकडे पण टाईट बसू टाका. तर हे असं केल्यानंतर हेच मास्क हे प्रमाणे घालून घेतलं तर 75% पर्यंत प्रोटेक्शन मिळू शकतं. आता हे झालं प्रॉपर मास्किंग. आता काय आलं की डबल मास्क घाला म्हणून सुरकले की शुड वेअर 2 मास्क. म्हणजे तुम्ही 2 मास्क घ्या. कसं 2 मास्क घ्यायचं, तुमच्याकडे कापड मास्क घालून फिरतात त्यांना यूज नाही होणार. फक्त कापड मास्क तुम्ही 50% फिल्टरिंग मिळतात. तुम्ही काय करा, फर्स्ट हे मास्क हे घालून ह्याच्यावर तुम्ही घातल्यानंतर ह्याच्यावर तुम्ही कापडाचा मास्क घाला, त्याला म्हणतात डबल मास्किंग.
हे डबल मास्किंगमुळे काय होतं, तुम्हाला 85% पर्यंत प्रोटेक्शन मिळतं, म्हणजे 85% ब्लॉक होतं पूर्ण हे याच्यावर कापडाचं मास्क। आणि हे काही फारसं मागाचं नाही आहे, याचा यूज करून टाकू शकता तुम्ही, आणि हार्डली तुम्हाला 2 ते 5 रुपयांमध्ये मिळतं आहे। एक महिन्याचं किती होतं, 150 रुपये, 5 रुपये धरत पण फक्त 150 रुपये होतं, काही महाग नाही आहे। तर तुम्ही हे इतकं प्रोटेक्शन तर घ्या लागतं, हे सगळं व्हायरस तुमच्या आतमध्ये जाऊ नये म्हणून। एकदा गेलं आणि तुम्हाला इन्फेक्शन झालं तर नक्की काय करायचं, ह्या सीझनमध्ये तुम्हाला काही बी ताप आलं, खोकला, सर्दी, श्वास घेण्यात तकलीफ, तर श्वास घ्यायचा त्रास काय झालं तर ते कोरोना म्हणून समजून जायला लागतं आपल्याला। असं नाही काय सर्दी खोकला आहे बघूया असं काही नाही आहे, कोरोना म्हणून समजून घ्यायचं आणि प्रिकॉशन घ्यायचं, म्हणजे पहिला काय करायचं, आपण आयसोलेट व्हायचं घरामध्येच, दुसऱ्यांचं बरे हे करायचं नाही, नंतर दुसऱ्या रूममध्ये आयसोलेट व्हायचं, 2 ते 3 दिवस ताप कमी झाला नाही तर मग जरूर डॉक्टरला भेटाव आणि पुढचं टेस्टिंग नंतर ते काय सलाह ते फॉलो करावं लागतं। आणखीन एक गोष्ट म्हणजे आता हे सेकंड वेव्ह मध्ये काय आलंय, घरातले सगळ्या लोकांना येऊन टाकलं, इतकं स्प्रेड जास्ती आहे, सेकंड कोरोना जे म्युटंट आलेलं आहे ते स्प्रेड जास्ती होत आहे। म्हणून काय होतं, पहिला कसं होतं घरामध्ये एकट्यांना दोघांना येऊन जात होतं, आता हे याच्यामध्ये काय आलंय की घरामध्ये सगळ्यांना येऊन टाकलंय, का त्याचं स्प्रेड जास्ती आहे। म्हणून आता काय नवीन रेकमेंडेशन आलंय की घरामध्ये पण तुम्ही मास्क घालूनच राहा, जेवण करताना बाकी चालतं पण जेव्हा सगळेजण एकाच रूममध्ये असतं तेवढा मास्क घालून सगळेजण मास्क झालं तर एकामेकाला स्प्रेड व्हायचं पण कमी होतं आणि कोणाला आलं असलं तर तुम्हाला पण यायची शक्यता कमी होतं। तर जितकं होतं तेवढं घरामध्ये पण मास्किंग करा, ऍटलिस्ट एक फर्स्ट 2-3 महिने तरी थोडा प्रिकॉशन घेत बरं, हे झालं मास्किंग। जर का तरी पण ह्याच्यानंतर पण तुम्हाला काहीतरी इन्फेक्शन झालं तर काय करायचं, तेव्हा घरामध्ये तुम्हाला डॉक्टर भेटल्यानंतर तुम्हाला अडवाईस केल्यानंतर होम आयसोलेशन केल्यानंतर तुम्ही घरामध्ये काय करावं, प्रॉपर जे मेडिकेशन तर घ्यायला लागतं, रेग्युलर तुमचा व्यायाम जे आहे ते काय करू शकता, प्रॉपर डाएट घ्यायला लागतं, प्रत्येकात काय नसतं, व्यवस्थित न्यूट्रिशन डाएट जे आहे ते तुम्ही सगळं व्यवस्थित घेऊ शकता। आणि घरामध्ये आणखीन एक म्हणजे पल्स ऑक्सिमीटरनं मॉनिटर करत राहावं लागतं। पल्स कसं मॉनिटर करायचं, त्या सायन्सग्राम असला लागतं एक पल्स ऑक्सिमीटर, तुमचं ते ऑक्सिजनचं सॅच्युरेशन जे दाखवतं 94 खाली येऊ नये, जर का 94 खाली आलं म्हणजे तुरंत तुम्हाला तुमच्या डॉक्टरशी भेटावं लागतं आणि पुढचं ट्रीटमेंट कंटिन्यू करावं लागतं। नेक्स्ट आता एकदम तुम्हाला बाहेर गेलं की एकदम तुम्हाला बेड मिळलं तर शक्यता कमी आहे, इमिजिएटली कुठं पण बेड मिळायचं, बेड अरेंज करावं लागतं कुठं आहे काय आहे तोपर्यंत। म्हणून जर तुमचं ऑक्सिजनचं सॅच्युरेशन कमी येत आहे तर तुम्ही एक प्रोनिंग म्हणून असतं, म्हणजे डिफरंट पोझिशनमध्ये झोपायचं, साईडमध्ये डाव्या बाजूला उजव्या बाजूला पालतं झोपायचं। ते कसं हे चार्टमध्ये दाखवलंय मी, हे चार्टप्रमाणे 3-4 उशी घेऊन डोक्याखाली एक उशी आणि छातीखाली एक उशी आणि पायाकडे उशी ठेवून तुम्ही प्रोन पोझिशनमध्ये झोपला की नाही तुमचं ऑक्सिजनेशन जास्ती वाढतं, ऑक्सिजन खायचं जे कॅपॅसिटी असतं ऑक्सिजनेशनचं हे वाढतं। तुम्ही हे घरात घेऊ शकता जोपर्यंत तुम्हाला अडिक्वेट बेड म्हणा, तुम्ही ते हॉस्पिटल रिच होस्पिटल तुम्ही हे प्रिकॉशन घरामध्ये घेऊ शकता, नाही तर घरामध्ये तुमचं सॅच्युरेशन ड्रॉप व्हायला लागलं, पॅनिक होऊन तिकडे पळा इकडे पळा, इकडे बेड नाही आहे तिकडे बेड नाही आहे, तिकडे ऑप्शन नाही आहे बेड आहे परंतु ऑप्शन नाही आहे, हे खूपसा प्रॉब्लेम येऊ शकतात। तर घरामध्येच तुम्ही हे पोझिशन जे चार्टमध्ये दाखवलंय ते पोझिशन घेतलं तर तुमचं ऑप्शन एक 4-5% वाढतं, तुमचं 85 आहे तर 90% जाऊ शकतं असं। हे सगळं काळजी घ्या, जितकं होतं घरामध्ये राहा, जेव्हा आवश्यक पडतं तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा प्रॉपर मास्किंग करा, आल्यानंतर हात सॅनिटायझिंग करा।